सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते, मनापासून स्वागत करते. एक प्रोड्युसर या नात्याने मी माझ्या मते पहिल्यांदाच अशी उभी राहिली असेल आणि तुमच्यासारख्या जबाबदार मीडियाला मी ॲड्रेस करत असेल. तुम्ही आता बघायला सुरुवात केलेलीच आहे, जसं तिने सांगितलं तसं एक 1.5 वर्षापूर्वी या पिक्चरची अनाउन्समेंट आम्ही सचिनजींच्या 60व्या वाढदिवसाला केली होती. आणि त्याच्यातला सगळ्यात आनंदाचा सोहळा असा होता की ते म्युझिक डिरेक्टर म्हणून सर्वप्रथम ह्या चित्रपटाने सर्व सगळी गाणी जसे एकत्र केलेली याचं म्युझिक डिरेक्टर म्हणून पहिलं त्यांचं पदार्पण होतं, हे त्याचं युनिकनेस आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिक्चरची जी कास्ट आहे अत्यंत युथफुल अशी, जे आम्हा उभयतांचं हृदय आहे युथफुल, कारण आम्हाला दोघांनाही जीवन असं जगायला आवडतं. मला त्यांनी ते तसं जगायला शिकवलं आहे, कारण मी त्यांच्याकडे बघते, त्यांच्या आईकडे बघते. एक मनानी तरुण असणं म्हणजे काय आहे, ह्याच्यात काहीही कुठल्याही देखाव्याचा भाग नाही आहे, पण एक मनानी कसं तरुण असतं की नवीन नवीन गोष्टींना, कुठल्याही आजच्या गोष्टींना सुद्धा आपण किती सहजतेने ॲक्सेप्ट करतो, किती त्यांच्यात मिसळून जातो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, ह्याला ॲडॅप्टेबिलिटी जी लागते, आपल्या मनाची जी लवचिकता लागते, ती लवचिकता मी त्यांच्याकडनं शिकले. म्हणून ॲज अ प्रोड्युसर जेव्हा मला हा सब्जेक्ट ऐकवला गेला तेव्हा मला खूप आनंद झाला की आज एक असा रोमॅन्टिक सब्जेक्ट, पण त्या रोमॅन्सबरोबर सुद्धा सचिनजी इज फ्रॉम द क्लासिक स्कूल, म्हणजे लोकांना समोर ठेवून ते चित्रपट बनवतात, लोकांना आवडावेत या इच्छेने ते चित्रपट बनवतात. त्याच्यामुळे त्यात सगळ्या गोष्टींचा विचार करून एक हृदयाला हात घालणारं असं हृदयस्पर्शी चित्रपट हा असणार आहे, एवढंच मला त्यांनी ॲज अ प्रोड्युसर म्हणून सांगितलं. पण एक प्रोड्युसरचा डिरेक्टरवरती विश्वास लागतो आणि हा विश्वास मी त्यांना माझा त्यांच्यावरती विश्वास पूर्ण आहे, म्हणून ॲज अ प्रोड्युसर मी मम म्हणून त्यांना तो हात लावला. आणि जेव्हा एक पती पत्नी जेव्हा पूजेला बसतात कुठल्याही, तेव्हा हात बायकोचा त्या पतीच्या हाताला लागतो आणि तो जे काय करतो त्याच्यात ती मागे साथीली त्याला पूर्णपणे साथ देते, तशी साथ मी माझ्याकडनं देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये अर्थातच जसे काही मंत्र काही असं बोललेलं थोडं काही वरती खाली झालं तर एक पत्नी असं कानात सांगते की हे असं, तेवढंच काय ते मी ह्यांच्या ह्या पिक्चरमध्ये सहभागी झालेलं. एखादी गोष्ट मला कळल्यानंतर की त्यांनी सांगण्याचं दरवेळेला काम केलं, त्यावेळेला मत प्रदर्शन करून मी माझा सहभाग दिलेला आहे, त्यावरती त्यांनी सिरियसली विचार केलेला आहे आणि त्याला त्यांच्या एक कन्व्हिक्शनप्रमाणे जे त्यांना करायचं शेवटी तेच केलेलं आहे. आणि मी अतिशय उत्सुक आहे. आता वी कॅन सी दिस की जर का त्याची ह्या गोष्टीची कम्पॅरिझन जर का बाळणपणाशी केली तर आता हे डोहाळ जेवण आहे, तुम्ही सगळे आलेला आहात, गोड कौतुक करूया या सगळ्या मुलांचं. आणि लवकरच आपल्याला आहा हे बघायला मिळणार आहे. आहा ही अशी ही टर्म जी सुद्धा आहे आपल्या हृदयापासून निघणारी अशी आहे, आणि अनायासे हे काही प्लॅन करून झालं नाही, अशी ही आशिकी जेव्हा नाव झालं डिसाईड झालं त्याच्यानंतर त्याचा जे शॉर्ट फॉर्म आहा म्हणून आला आणि आम्हाला असं कौल मिळाल्यासारखं झालं की खूप छान असं एक्सप्रेशन आहे जे आपलं मनापासून निघतं आणि ते
आपल्या चित्रपटाला आपसुकच लागलेलं आहे आणि हा कर्मधर्म संयोग आहे. या पिक्चर्सच्या डेट्स आणि सगळे सगळ्यांना जे थिएटर्स आणि ह्याच्यानी जो शेवटी रिलीजचा डेट सुद्धा फायनल झाली ती व्हॅलेंटाईन्स डे ही झाली आणि हा खरंच एक खूप शुभ संकेत आहे असं मला वाटतं. तेव्हा ह्या व्हॅलेंटाईन्स डेला, ह्या 2019 व्हॅलेंटाईन्स डेला फक्त तरुणांनीच नाही तर आपण सर्वांनी ह्याचा आनंद घ्यावा असं मला मनापासून वाटतं. ॲज अ प्रोड्युसर आम्ही आमचं काम चोख केलेलं आहे. वझीरजी आहेत आणि बाकी प्रोड्युसर्स टी सिरीज त्यांनी हे खरं पेलून धरलेलं आहे. कुठल्याही गोष्टीला त्यांनी डिरेक्टर्सच्या गोष्टीला तळहा त्याच्या खोड्याप्रमाणे जवळजवळ जपलेलं आहे. आम्ही सगळं केलं आहे आणि आता आमच्याकडनं काही कमी होणार नाही आणि तुम्ही मीडियानी सुद्धा आणि तुमच्या थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार. त्यामुळे मला माहिती आहे आमच्या सद्भावना तुम्ही लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवाल याची मला खात्री आहे. सो आता आपण या कार्यक्रमात मी फार उशीर करत नाही. आता यापुढे आपल्या सगळ्या मुलांनी जे काही मांडलंय आपल्या समोर ते आपण आता सर्वांनी त्याचा आस्वाद घेऊया. धन्यवाद पुन्हा एकदा इथे आल्याबद्दल आणि मेरी क्रिसमस टू एव्हरीबडी. उद्या क्रिसमस आहे आणि आता लवकरच आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत तर नवीन वर्ष तुम्ही सर्वांना सुखाचं चालेल. थँक्यू सो मच मॅम. मी तुम्हाला विनंती करते तुम्ही त्यांना स्थानापन्न व्हा. थँक्यू. सर्वप्रथम माझ्या सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत. तुम्ही सर्व आवर्जून इथे आज उपस्थित राहिलात त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि माझ्या मालकांच्या म्हणजे निर्मात्यांच्या तर्फे आणि सर्व कलाकारांतर्फे तुमचे आभार मानतो. अशी ही आशिकी हा चित्रपट जरी मी बनवला असला ऍज अ दिग्दर्शक ज्याला फिल्म मेकर म्हणतो ना तसं मी जरी ही फिल्म बनवली असली या चित्रपटाचं संगीत दिलं असलं किंवा कथा पटकथा संवाद हे जरी सगळं लिहिलं असलं तरी ज्यांच्या दुनियेकरता ही कलाकृती घडून आलेली आहे ती ही जनरेशन. खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी खूप छान रीत्या यांच्या बरोबर रिलेट करू शकतो पण मला थोडस माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा थोडीशी अशी जबाबदारी द्यायची म्हणून मी हिरोचं काम केलं. पण असं म्हटलं की चला यावेळेला आपण कॅमेरा समोर नको कॅमेराच्या मागे आणि मागे राहून मग असा एक आवाज देऊ. पण फक्त आवाज देऊन होत नसतो पण शेर आहे ना की आवाज देने से ही कारवां नहीं रोके जाते. आवाज देने से ही कारवां नहीं रोके जाते. देखा ये भी जाता है कि पुकारा किसने. माझ्यावरती विश्वास ठेवला या सगळ्या पोरांनी त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. माझ्यावर विश्वास त्यांचा आभारी आहे. त्याच्यामध्ये मूव्हिंग पिक्चर्स त्याच्यामध्ये सुश्रिया चित्र आणि त्याच्यानंतर त्याच्या अबाव ऑल टी सिरीज यांचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार या दोघांनी सुद्धा मला बॅकिंग दिली पाठबळ दिलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे. त्याच्या या सगळ्या पाठबळाशिवाय आपण चित्रपट बनवू नाही शकत. जसं मी तुम्हाला सांगितलं ही त्यांची दुनिया आहे तर त्यामुळे त्यांच्या दुनियेत जास्त वेळ थांबवण उपयोगच नाही. मला त्यांची दुनिया पुढे गेली पाहिजे जात राहिली पाहिजे त्याच्याकरता तुम्हा सर्वांचा आशीर्वाद त्यांना लाभणं फार महत्वाचं आहे. आणि चित्रपट दिग्दर्शक असल्यामुळे मी फक्त बाप नाही तर मी आई सुद्धा आहे कारण चित्रपटाची डिलिव्हरी पण मलाच द्यायची. तर त्यामुळे लेबर पेन्स होणार याला काहीही उपाय नाही आहे. ते लेबर पेन्स मी कित्येक वर्ष सहन करत आलेलो आहे. ही हा चित्रपट माझा 22वा चित्रपट आहे ऍज अ डिरेक्टर. पण पहिला चित्रपट ऍज अ फुल फ्लेज्ड म्युझिक कंपोजर म्हणजे सगळी गाणी माझी असलेला हा माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट.
गाणी जेव्हा आपण रिलीज करू तेव्हा तुम्हाला ती गाणी नक्कीच ऐकायला मिळतील. एक मात्र नक्की छोटीशी गोष्ट सांगतो की 5 गाणी आहेत, त्यातलं एकही गाणं दुसऱ्याशी कम्पेअर होऊ शकत नाही. चांगलं वाईट ते तुम्ही ठरवायचं, फक्त कम्पेअर होऊ शकत नाही एवढंच मी सांगू शकतो. आणि यांच्या दुनियेत जास्त वेळ खोळंबा न घालता सर्वांना जे वयाने लहान आहेत त्यांना शुभाशीर्वाद, आणि जे समवयीन किंवा वयाने मोठे आहेत त्यांना शुभेच्छा देऊ मी असं असतो. धन्यवाद. प्लीज या.
भेट मला नंतर कार्यक्रम संपला ना की तू आणि मी हा त्याच्या त्या काळ्या कपड्याच्या मागे नाही तू बरोबर म्हणत होतास म्हणजे तुम्ही त्याला विचारायला खूप छळताय त्याला तुम्ही टाकून बोलताय आणि मला फार वाईट वाटत म्हणजे डोळ्यात अश्रू आले तमे समजू छो सर की है ना पण तू काय बोललास ते मला नाही समजलं एनिवे त्याचं काय म्हणणं की अरे एवढा यंग फिल्म एवढी यंग आणि त्याचा टीजर सिद्धार्थ यंगच असणार करेक्ट आहे करेक्ट ना असंच बोलायचं होतं ना तुला करेक्ट सर त्यामुळे यंग यंगस्टर किंवा या या जनरेशननी तो लॉन्च केला पाहिजे करेक्ट ना यस सर म्हणून मी श्रियाला स्टेजवर बोलवतो या आहेत मिस श्रिया सचिन पिळगाव पुढे तर मी श्रियाला विनंती करतो की तिने हा पहिला टीजर पहिला वहिला असा झलक तुम्हाला या चित्रपटाची पाहायला मिळणार आहे जी तिने लॉन्च करावी अशी तिला विनंती करतो हा या चित्रपटाचा टीजर होता ट्रेलर नाही पण मला सुद्धा अशी उत्सुकता झालेली आहे की जर टीजर हा असेल तर मग ट्रेलर कसा असेल आणि ट्रेलर जर तसा असेल तर मग फिल्म कशी असेल मी पाहिल्याशिवाय नाही सांगू शकतो त्यामुळे मला आधी पाहू द्या आणि मग मी चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगेन या चित्रपटाचे निर्माते म्हणजे प्रोडक्शन हाऊस मध्ये टी सिरीज मूव्हिंग पिक्चर्स सुश्रिया चित्र निर्माते म्हणजे प्रोड्युसर्स भूषण कुमार कृष्ण कुमार वजीर सिंह जो राजन सुप्रिया पिळगाव हे पुन्हा एकदा नाव घेतो कारण घ्यावं लागतं त्यांच्याकडनंच सगळे चेक्स वगैरे मिळत असतात तर त्यामुळे हे नाव असं परत परत घ्यावं लागतं तेव्हा कुठेतरी जाऊन मिळतो एनिवे तर हा अशा प्रकारे समारंभ जो आहे तो पुन्हा एकदा मी तुमच्या या यंगस्टर्स मध्ये अडथळा घालू इच्छित नाही पण मी श्रियाला जे बोलवलं त्याबद्दल तुम्ही हॅपी आहात म्हणजे बरोबर कारण तुमचं वय आणि हे वगैरे असं बघता आणि त्याचमुळे मी नाही काम केलं कारण मला ना मला निदान या वयाचे तरी ऍक्टर्स पाहिजे याहून कमीचे मला चालले तर थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू काय झालं माहितीये सर बघा सेटवर असताना आम्ही तुमचं सगळं ऐकलं सर तुमच्या शिव्याही खाल्ल्या पोटलाही खाल्ला खाल्ल्यात आम्ही सो सर आमचंही तुम्ही काहीतरी ऐकावं असं आमची सगळ्यांची इच्छा आहे हा म्हणजे सांगतो प्लीज सर बोला ना माईक वरती मगाशी बोललो ना मी एवढं सगळं आता पण बोललो चित्रपटात याचं नाव गोट्या आहे पण तो आहे आमचा सिद्धू नागवेकर चित्रपटात हिचं नाव भाऊ आहे म्हणजे खरं नाव भावना पण तिला भाऊच जास्त सूट होतो त्यामुळे तिचं नाव भाऊ आहे पण तिचं नाव आहे स्वामिनी वाडकर नंतर हे आमचे जय म्हणून चित्रपटात त्यांनी जय म्हणून काम केलेलं आहे पण त्याचं नाव आहे करण भानुशाली आणि ही अवनी चित्रपटातली तिचं नाव आहे स्नेहल बोरकर तर पहिल्यांदा तुम्हाला चौघांबद्दल बोलतो आधी की यांच्यामुळे या चित्रपटाला चार असल्यामुळे चार चांद लागले
आणि खूप छान काम केलं तर आहेच, कारण ते बेसिकली त्यांच्यात ती कला आहे आणि ते पहिल्यांदा मराठी चित्रपटातून तुम्हा सर्वांसमोर येणार आहेत, पण इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्ही त्यांची ओळख कराल हे मी या इंडस्ट्रीचा एक सिनियर आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छित. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही या चित्रपटाचा अतिशय महत्वाचा भाग झाला, खूप खूप धन्यवाद. अजून काय बोलू? आता मला या दोघांबद्दल बोलायचं आहे. ते म्हणजे मला स्वप्नात सुद्धा माहित नव्हतं की मी ज्या मुलाला पहिल्यांदा जेव्हा माझ्या कानावरती आलं की लक्षाला मुलगा झाला, त्यानंतर मी खूपच लवकर, म्हणजे मला माहिती मी त्या दिवशी तर नाही जाऊ शकलो, पण मी त्यानंतर लवकरच त्याला पाहायला गेलो आणि त्याला पाहिलं. त्याला बोलता येत नव्हतं अजून, पण काय छान बोलतो अशा भाग नाही, पण त्याला अजिबात बोलता येत नव्हतं, तो कुठे बघायचं त्याला स्वतःलाच कळायचं नाही, इतका लहान होता तो, आणि कोण होता गोंडस गोल चेहऱ्याचा. तर तेव्हा त्याला मी असं हातात घेतलं होतं आणि तेव्हा मला स्वप्नात सुद्धा माहित नव्हतं की हा माझ्या पिक्चरचा हिरो बनला. आता हातात आणि असा असा घेतल्यामुळे हे मला तुम्हाला सांगायची आवश्यकताच नाही की तो माझा मुलगा आहे, फक्त आज लक्षात हवा होता, त्याला हे बघून खूप बरं वाटलं, पण त्याचा आशीर्वाद आहे, तो नक्कीच आहे जो अभिनय बरोबर नेहमी राहणार आहे. आणि तू जितका मोठा स्टार बनशील ना तितका तो खुश होईल आणि वरून त्याला सगळं पाहता येईल, तो सगळं म्हणजे त्याला तुला तो तिथनं आशीर्वाद देत जाईल. आणि आम्ही इथन असा आमचा लबाड पोरगा खूप छान काम केलं पिक्चर मध्ये, अर्थात मी हे फोटो बोलू शकतच नाही कारण तुमच्या समोर हा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे, तेव्हा तुम्हाला कळेलच मी जे काय म्हणतोय ते किती खरं आहे. आम्हाला हिरोईन हवी होती, आता हिरो तर मिळाला होता, आता ह्याच्या बरोबर हिरोईन गाठायची म्हणजे काय कशी काय सोपी गोष्ट नाहीये, बरोबर त्याला कॉम्प्लिमेंट करणारी पाहिजे, तो जितका चांगला ऍक्टर आहे तितकीच चांगली ती पाहिजे, मग कशी मिळायची? इथे शोधलं तिथे शोधलं, इथे गेलो ते त्यांची ऑडिशन त्यांची ऑडिशन सगळे सगळं करून झालं आणि माहित नव्हतं मला की मला ती कोल्हापूरहून मिळेल म्हणून. आमची हेमल कोल्हापूरची आहे म्हणजे पांढरा तांबडा तांबडा पांढरा कसंही म्हणा तुम्ही, पण तांबडा पांढरा मध्ये जी व्हेरिएशन आहे ना तशी व्हेरिएशन तिच्या परफॉर्मन्स मध्ये सुद्धा आहे. तिचा परफॉर्मन्स हा अभिनयाला कॉम्प्लिमेंट करून गेला. आता हेही मी कुठं बोलू शकत नाही कारण पिक्चर तुमच्या समोर आहे, जस्ट राउंड द कॉर्नर, तर तुम्हाला कळेलच की या दोघांनी काय 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 मजा केली. तुला कोल्हापूर बद्दल मी एक गोष्ट सांगू इच्छितो, कदाचित तुला पण माहित असेल की कोल्हापूरचं खरं नाव कोल्हापूर नाही, त्याचं नाव खरं आहे कलापूर, कारण कोल्हापूरला कला निर्माण झाली, पहिला चित्रपट जो शूट झाला तो कोल्हापूर मध्ये झाला, त्यामुळे त्या जागेचं नाव कलापूर असं ठेवण्यात आलं होतं किंवा ते होतं, पण आपले जे इंग्रजांनी ज्या काही गोष्टी आपल्याला बिघडवल्यात ना आपल्या चहा सकट त्यातली ही एक गोष्ट, त्यांना कलापूर म्हणताच आलं नाही, त्यांनी कलापूर कलापूर यू फ्रॉम कलापूर ते करत करत ते कोल्हापूर झालं बाबा त्याचं. आता मी आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला विनंती करतो की त्या कोल्हापूरचा कलापूर करून टाका पुन्हा एकदा. अहो जेव्हा एवढा मोठा एक्सचेंज होऊ शकतो म्हणजे फ्रॉम व्हिक्टोरिया टर्मिनल टू छत्रपती शिवाजी टर्मिनल असं जेव्हा होऊ शकत तेव्हा कोल्हापूरच कलापूर व्हायला किती वेळ लागतो नाही का, तर त्यामुळे आपल्याला याचा विचार केला पाहिजे. पण एनिवे कोल्हापूरहून किंवा कलापूरहून ही कला आम्हाला सापडली आणि या चित्रपटाचं नशीब उजळलं असं.
आय थिंक ह्याहून जास्त मी या दोघांबद्दल बोलू नये, डोक्यावर बसतील आणि खूप छळलेलं आहे सगळ्यांनी मला पिक्चर मध्ये, खूपच छळलं पण ओरडा पण भरपूर खाल्ले. पण त्याशिवाय ना काय, यू हॅव टू बी क्रुएल टू बी काइंड असं म्हटलं जात. तर त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे की तुम्ही एवढं सगळं मनावर न घेता आणि तुम्ही कधी कधी मनावर घेता जशी काय वागलीस आणि वागलास खूप छान. तू काय, तू अजिबात मनावर घेतलं नाही, तू एकदम म्हणजे चांबडी एकदम तुझी एकदम घट्ट आहे, त्यामुळे तुला काही फरक पडत नाही कोणी काही बोललं. हा तर त्यामुळे तू कसं ते बरोबर घेते, कशी संवेदनशील आहे लहानशी. बरं अजून एक म्हणजे हात पोरगा आहेच, पण मी हिरोईन शोधायला गेलो आणि मला मुलगी मिळाली, मी काय करू? हो हिरोईन ढूंढ घ्या का बेटी मिळ गेली, आता ह्याच्यावर जास्त मी काय मागायचं? तर अशा प्रकारे हे सगळं घडलेलं आहे. मी परत माफी मागतो, खूप जास्त बोलणार नाही. तुमच्या तुमच्या या जनरेशन मध्ये तुमच्या या दुनियेमध्ये मला लवकर निघालं पाहिजे, कारण ही दुनिया आता तुम्हाला पुढे न्यायची आहे. फक्त ह्या सगळ्यांना मनापासून आशीर्वाद. मला सत्य शेवटी फक्त एवढंच सांगायचंय की आशीर्वाद द्यायचा तो सगळ्यांनी, दोन्ही हात वरती करा आणि शुभम भवतु म्हणा. मी तीन म्हणेन, आपण सगळ्यांनी तसं म्हणू, एक दोन तीन, तुम्हाला मिळालेलं. थँक्यू सो मच मॅडम, दॅट्स सो नाईस ऑफ यू. तर मग आपल्या हेमलची आपल्या महाराष्ट्राशी ओळख झाली, आपलं अशी ही आशिकीचं टीजर लॉन्च झालं, तर मग आपल्या कार्यक्रमाची सांगता झाली असं बिलकुल समजू नका. कॉकटेल्स आणि डिनरच्या अगोदर एक बाजूला.